हाय फ्रेंड्स, रुचीज रेसिपी मराठी मध्ये आज आपण मालवणी पद्धतीने खीमा कसा बनवायचा हे बघणार आहोत। आता असाच टेस्टी खीमा तुम्ही घरी ट्राय करून बघा, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। तर फ्रेंड्स, खीमा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक खडे मसाले भाजून घेऊया। त्यामध्ये सर्वात आधी एक दालचिनी, 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप, 5 काळी मिरी, 4 लवंगा आणि 3 हिरवी इलायची हे सर्व खडे मसाले आपण ह्या तव्यावरती टाकूया। आणि आपल्याला जोपर्यंत ह्याचा छान वास सुटत नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त भाजू नका, अगदी हलकेशा आपण हे परतून घेणार आहोत। मसाले एकसारखे हलवत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिट भाजल्यानंतर आता खूप छान ह्या मसाल्यांचा वास सुटलेला आहे। आपण हे या ताटलीमध्ये काढून घेऊया आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। आता त्याच तव्यामध्ये हे 3 चमचे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा इथे घेऊ शकतात। हे आता हलकसं गोल्डन होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता या खोबऱ्याचा थोडासा रंग चेंज होत आलेला आहे, पण अजून थोडासा गोल्डन रंग याला हवा आहे म्हणून आपण आणखी 1 मिनिट भाजून घेऊ। आता हे भाजून झाल्यानंतर आपण ज्या डिशमध्ये मसाले काढले होते त्याच डिशमध्ये हे काढून घेऊया। आता हे दोन्हीही पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। आता इथे 5 ते 10 मिनिट मी हे मसाले आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आता हे आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊ आणि आपल्याला ह्याची एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। आता आपण अगदी बारीक असा हा मसाला वाटून घेतलेला आहे। आपला हा मालवणी मसाला आता वापरण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे। इथे मी एक कुकर तापवायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण साधारणतः 3 मोठ्या पळ्या तेल टाकूया। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा टाकू। हा कांदा मी अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊया। जोपर्यंत कांदा पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण हा एकसारखा परतून घेणार आहोत। कांदा परतताना तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरीही चालेल, म्हणजे कांदा अगदी लवकर ब्राऊन होईल। इथे आता 5 मिनिट परतल्यानंतर कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। यामध्ये आता 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो प्युरीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात, पण चिरलेल्या टोमॅटोमुळे खूप छान असं टेक्स्चर आपल्या या खिम्याला येईल। आता टोमॅटोसुद्धा पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपण यामध्ये परतून घेऊया। साधारणतः 4 ते 5 मिनिट ह्यासाठी लागतात। टोमॅटो आता तेलामध्ये पूर्णपणे परतला गेलेला आहे आणि ह्याला छान तेलसुद्धा सुटलं आहे। आता यामध्ये 1 चमचा ही अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। हे सुद्धा एकदा तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपण हा 1/2 किलो मटनचा खीमा टाकणार आहोत। हा खीमा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा खीमा आपण ह्या तेलामध्ये टाकूया। साधारणतः 10 ते 15 मिनिट जोपर्यंत हा खीमा पूर्णपणे कोरडा होत नाही आणि याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे। जितका वेळ तुम्ही खीमा जास्त परताल तितका ह्याचा उग्रवास निघून जातो आणि खीमा टेस्टलासुद्धा छान लागतो। आता इथे हा 10 ते 15 मिनिट मी खीमा छान परतून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा रंगसुद्धा वेगळा झाला आहे आणि ह्याचा जो उग्रवास आहे तोसुद्धा पूर्णपणे निघून गेलेला आहे। यामध्ये आता आपण काही मसाले टाकूया। मसाल्यांमध्ये सर्वात आधी 1 चमचा लाल मिरची पावडर। तुम्हाला तिखट जसं कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। 1/2 चमचा हळद यामध्ये टाकूया। आता हे दोन्हीही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण यामध्ये जास्त मसाले वापरणार नाही आहे, अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि छान टेस्टी असा खीमा आपण हा तयार करणार आहोत। आता हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण जी आत्ताच मसाल्यांची पावडर बनवलेली होती ती टाकूया, म्हणजे आपण बनवलेला मालवणी मसाला 2 चमचे यामध्ये टाकू।
तुम्ही यामध्ये जास्तही मसाला टाकू शकता, जसं तुम्ही तिखट खात असाल तसं मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता या खिम्यामध्ये मसालासुद्धा व्यवस्थित परतवून घेऊया। खूप छान सुगंध या मसाल्याचा येत आहे। आता चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकू। तुम्ही जर कधी खिमा बनवला नसेल तर आता ह्या प्रकारे मालवणी पद्धतीने हा खिमा नक्की ट्राय करून बघा। मटनच्या भाजीपेक्षा तुम्हाला हा खिमा नक्कीच आवडेल। आता सर्व परतल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकूया। तुम्हाला जशी भाजी पातळ किंवा घट्ट किंवा सुकी हवी असेल तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। अगदी हलका असा रस्सा आपण ह्यासाठी बनवणार आहोत, पण खिमा शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं म्हणून मी साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये टाकलेलं आहे। आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपण हा खिमा शिजवण्यासाठी ठेवूया। आता ह्या कुकरला झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत 15 ते 20 मिनिट आपण हा खिमा लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। गॅसच्या फ्लेमनुसार वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो, तेव्हा तुम्ही मटण ज्याप्रमाणे शिजवतात तेवढाच वेळ ह्या खिम्याला शिजवा। इथे आता 4 शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा थोडासा थंड झालेला आहे। आपण हा कुकर आता उघडून एकदा चेक करूया। आपण जेवढं पाणी टाकलं होतं त्यापेक्षा आता अर्धच पाणी यामध्ये राहिलेलं आहे आणि अगदी थोडासा हा रस्सा इथे शिल्लक आहे। मालवणी मसाल्यामुळे खूप छान असा सुगंध या खिम्याचा येतोय आणि टेस्टसुद्धा तितकीच अप्रतिम असणार आहे। आता यामध्ये फायनल आपण 1 चमचा हे बटर टाकूया। बटरमुळे टेस्ट तर ह्या भाजीला येईलच, पण त्यासोबतच ह्याचा रंगसुद्धा खूप छान असा दिसेल। आता बटरसुद्धा यामध्ये पूर्णपणे आपण मेल्ट करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिट ही भाजी उकळवून घेऊ। भाजी उकळल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि हा गॅस बंद करून घेऊ। तर फ्रेंड्स, आता तुम्हाला ह्या प्रकारचा मालवणी खिमा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे खिमा नक्की ट्राय करून बघा। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा मालवणी वड्यांसोबत हा खिमा खायला खूपच अप्रतिम लागतो। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी आजची ही नॉनव्हेजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच तुम्हाला जर माझ्या अशा नवनवीन रेसिपीजच्या अपडेट्स हव्या असतील तर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन बटनही क्लिक करायला विसरू नका।